भारतीय रेल्वेनं एलस्टेट कंपनीच्या सहाय्याने WAJ-12B इंजिन हे आता विकसित यशस्वीरित्या केलं असून ते वापरात सुद्धा आणलं आहे. भारतीय रेल्वेनं एल्स्टम कंपनीच्या सहकार्याने WAJ-12B इलेक्ट्रिक इंजिन यशस्वीरित्या विकसित आणि वापरात सज्ज झालंय. हे भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिन असून जे देशाच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे देशातल्या रेल्वे आणि पायाभूत सुविधांसाठी आधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे. मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड या नावाखाली अल्स्टोम आणि भारतीय रेल्वे यांच्यातल्या संयुक्त विद्यमानं 800 पूर्णपणे इलेक्ट्रिक उच्च शक्तीचे आणि दुहेरी विभागीय इंजिन तयार करण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंजिन अधिक कार्यक्षम, शाश्वत वाहतूक आणि नेटवर्कमध्ये योगदान देत समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद आणि चलन सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. बिहारमधील विस्तीर्ण मधेपुरा इथं उत्पादित असलेले WAJ-12B ई लोको स्वदेशी उच्च अश्वशक्तीचं इंजिन बनवणाऱ्या लीग ऑफ नेशन्स या राष्ट्रसंघात जगात 6व्या स्थानावर भारताचं प्रतिनिधित्व करते. मधेपुरा इथे 250 एकरमध्ये पसरलेली जागा असून 785 पेक्षा जास्त स्वदेशीकरण करून वार्षिक 120 इंजिनच्या उत्पादन क्षमतेसह आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि गुणवत्ता मानांकावर कार्य तेथे करता येतं.